जनतेच्या आग्रहास्तव अनुसया मातेवर आधारित आई अनुसया पारडसिंगी निवासिनी हा मराठी चित्रपट 11 नोव्हेंबरला अमरावतीच्या सरोज टॉकीजमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. भक्तिमय कथानक व अनुसया मातेच्या कार्यकाळाची महंती सांगणारा हा चित्रपट सगळ्यांनी पाहण्याचे आवाहन निर्मिती मंडळ व कलाकारांच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आले. मा अनुसया फिल्म्स LLP हेमंत नागपुरे प्रस्तुत या चित्रपटाची कथा, गीत व निर्मिती यावर अशोक भखोडे मौनी महाराज यांनी काम पाहिले आहे. दिग्दर्शन संजीव मोरे यांचे असून पटकथा आनंद मिश्रा, संवाद संजय शिवरकर यांचे आहे. चित्रपटातील संपूर्ण कलाकार विदर्भातील असून आई अनुसया मातेच्या वेगवेगळ्या भूमिका गायत्री घरत, गीता पाल आणि पायोष्णी ठाकूर यांनी साकारली आहे. तर सेवक वामनरावांच्या भूमिकेत देवेंद्र दोडके असून गावातील प्रतिष्ठितांच्या भूमिकेत अनिल पालकर तसेच लहान मोठ्या भूमिकेत जवळपास 150 कलावंतांनी काम केले आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत अशोक निदेवन यांनी दिले आहे. आई अनुसया पारडसिंगी निवासिनी हा चित्रपट अनेक सत्य घटनांवर आधारित असून चित्रपटाचा मुख्य उद्देश भक्तांना आई अनुसया माता यांच्याबद्दल माहिती व्हावी, त्यांच्या कार्याचा प्रसार व्हावा याचा एक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा असे आवाहन संपूर्ण चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेतून केले आहे. दीपा पाल व आपल्या अमरावतीची पयोषणी ठाकूर या तीन अभिनेत्रींनी अभिनय केलेला आहे. आईचे जे सेवक होते वामनरावजी येवले यांच्या भूमिकेमध्ये देवेंद्र दोडके जे प्रसिद्ध कलाकार आहेत त्यांनी भूमिका सादर केलेली आहे.